वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील टाका ग्राउंड व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार रामदासजी तडस, आमदार समीर कुणावार, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, विधान परिषद आमदार रामदास आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळा व नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन सोहळा व वर्धा यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कार्याचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री झाले नसते आणि हंसराज आणि रामदासजी निवडून आले नसते, मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते आणि मी मंत्री झालो नसतो तर कामच झालं नसतं. पण तुमच्या निर्णयामुळे आम्हाला ही संधी मिळाली म्हणून मी हृदयपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तुळजापूर पर्यंत, या रोड बद्दल आता रामदासजी मला सांगत होते.